राशी भविष्य अकरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या भागात अकरा नोव्हेंबर चोवीस ते सतरा नोव्हेंबर चे राशी भविष्य काय दर्शविते हे आपण मेष ते मीन राशीप्रमाणे बघणार आहेत तर आपण आता साप्ताक राशी भविष्याला सुरुवात करूया साप्ताह राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सत्ता सर्वात लहान आणि महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांचे काय करायचे आणि काय करायचे नाही हे एक मार्गदर्शन आहे आणि याचा आपण लाभ घ्यावा मेष मेषी राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास ही मंगळ ग्रहाची मालकी आहे या राशीवर ही अग्नितत्वाची रास आहे मेंढासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव या राशीत गुणधर्म दिसून येतात या सप्ताहात तुम्हाला आपल्या कामावर एकाग्रता कायम ठेवण्याची आवश्यकता असू शकते म्हणून या वेळात तुमच्या आरोग्याची पूर्णता काळजी घेण्याची आवश्यकता आहे या आठवड्यात आर्थिक तंगीच्या परिस्थितीमुळे तुमचे काही महत्वाचे काम मध्येच अडकले जाऊ शकते ज्यामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते अशा परिस्थितीत शक्य असल्यास बँकेकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून आर्थिक मदत घेतल्यास आपले अपूर्ण काम पूर्ण करा या परिस्थिती तुम्हाला आपल्या कौटुंबिक जीवनात प्रत्येक प्रकारच्या चढ उताराने आराम मिळू शकेल यामुळे घर कुटुंबात सकारात्मक वातावरण पाहिले जाईल विशेष रूपात जर तुमच्या वडिलांना आरोग्य कष्ट होते तर त्यात सुधार होण्याचे याच्या परिणाम स्वरूप तुम्हाला त्यांच्या सोबत वेळ व्यतीत करणे आणि त्यांचे सहयोग प्राप्त करण्याची संधी मिळेल या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी कोणत्याही मध्ये आपले विचार आणि सूचना देताना आपल्याला अगदी स्पष्ट करणे आवश्यक आहे कारण जर तुम्ही थेट उत्तर दिले नाही तर तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या रागवू शकतात यामुळे आपण निराश व्हाल तुमच्या राशीतील लोकांना या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात यश अर्जित करण्यासाठी आपल्या धैर्याच्या प्रती प्रतिबंध होण्याची आवश्यकता असेल अथवा तुमच्या पूर्वीची सर्व मेहनतीवर पाणी फिरले जाऊ शकते म्हणून आपल्या धैर्याचा विचार करून आपल्या विचार करून योग्य पाऊल उचला उपाय रविवारी सूर्यग्रहासाठी यज्ञ हवन करा वृषभ राशी रुशव राशी चक्रातली दुसरी रास मंगळ ही चंद्राची रास आहे आणि शुक्रग्रहाची देखील या राशीवर मालकी आहे या सप्ताहात तुमची सतत खाण्याची सवय तुम्हाला चिंता देईल म्हणून या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की खूप खाणे हे तुमचे शोक चांगले आहे परंतु तुमच्या आरोग्यासाठी ते चांगले नाही अशात अधिक कॅलरीच्या गोष्टी खाण्याने या सप्ताहात तुम्हाला बचाव केला पाहिजे राजकोषीय आणि मौद्रिक लाभ प्रदान हा सप्ताह सामान्यपेक्षा उत्तम राहील कारण तुमच्या जातकांना या काळात बऱ्याच योग्य संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी तुमच्या पैतृक संपत्तीने काही अचानक लाभ मिळू शकतो या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामाची अधिकता तुम्हाला कौटुंबिक सुखापासून वंचित करू शकते तथापि जर तुम्ही आपल्या मानसिक तणावापासून मुक्त होण्याची इच्छा ठेवतात तर तुम्हाला घरातील सदस्यांसोबत काही वेळ व्यतिर करण्याची आवश्यकता असेल म्हणून काही करून घरातील लोकांना आपला वेळ द्या करिअर भविष्याच्या संकेतानुसार जर तुम्ही पैशावर खेळणे जोडलेले आहे आणि तुम कुठल्या चांगल्या नोकरीमध्ये कार्यरत आहात तर हा सप्ताह तुमच्यासाठी बराच महत्वपूर्ण राहणार आहे कारण या काळात तुम्हाला आपल्या क्षेत्रात पुढे जाण्यात बऱ्याच संधी मिळण्याचे योग बनत आहेत या काळात आय टी इंजिनिअरिंग इत्यादींचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी मेहनतीनंतर उत्तम परिणाम मिळतील या काळात तुम्ही जीही परीक्षा द्याल त्यात तुम्हाला उत्तम गुण प्राप्त होतील आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची तुम्हाला योग्य संधी आहे तुम्ही नियमित ललिता सहस्त्र नावाचा पाठ करावा पुढची राशी मिथून मिथून ही तिसरी रास या राशी उत्तम ग्रहण शक्ती आढळते अभ्यास वृत्ती तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती एक्सरसाइज किंवा योग याला आपल्या जीवनाचा हिस्सा या काळात तुम्ही बनवू शकतात कारण यावेळी भराय च ग्रह नक्षत्राची अनुकूल चाल तुम्हाला आपल्या आरोग्य जीवनावर विशेष लक्ष देण्यासाठी प्रोत्साहन देईल म्हणून याचा योग्य आणि उत्तम लाभ घ्या तुमच्यासाठी सत्ता खूप लाभदायक नसेल म्हणून आपल्या खिशावर नजर ठेवा आणि गरजेपेक्षा अधिक खर्च करू नका तुम्हाला आर्थिक तंगी सोबत कुटुंबात दुसऱ्या सदस्यांमध्ये कमीपणा वाटू शकतो जर या सप्ताहात तुम्हाला काही मोठा निर्णय घ्यायचा आहे तर कुठल्याही गोष्टीला शेवटचे रूप देण्याच्या आधी आपल्या कुटुंबांचा सल्ला नक्कीच घ्या कारण शक्यता आहे की तुमचा काही निर्णय करू शकतो अशात उत्तम परिणाम मिळवण्यासाठी कुटुंबात ताळमेळ निर्माण करा आणि घरात मोठ्यांचा अनुभवाचा लाभ घेऊन प्रत्येक निर्णयात त्यांचा सल्ला घ्या या सप्ताहात व्यापारी जातकांना भाग्याचे भरपूर साथ मिळेल यामुळे तुम्ही तुम विभिन्न स्तोत्रांनी चांगला नफा अर्जित करू शकाल खास करून जर तुम्ही गुंतवणुकीने जोडलेला व्यापार करत आहे आहात तर तुम्हाला सरकारी विभाग किंवा काही सरकारी अधिकाऱ्यांच्या सहोने काही मोठे यश मिळू शकेल जर तुम्ही विदेशी विद्यालयात दाखल होण्याचा प्रयत्न करत आहात तर या सप्ताहात ग्रह नक्षत्रांची प्रतिकूल स्थितीच्या कारणाने तुम्हाला आता अधिक प्रतीक्षा करावी लागेल तथापि या काळात तुम्ही अधिक सतर्कतेसोबत आपले प्रयत्न करताना दिसाल तुम्ही नियमित एक्केचाळीस वेळा ओम केतवे नमहाचा जप करा कर्कराशी कर्क ही चौथी रास या राशीत अध्ययनप्रिय जलप्रिय जलप्रिय भावुक कुशल प्रबंध कल्पनाशील योजना आखणारा वफादार असे गुणधर्म कर्कराशी आढळतात या सप्ताहात तुम्हाला आपल्या दृष्टीमध्ये सकारात्मक घेऊन जो धुंद तुमच्या चारही बाजूनी आहे त्याला स्वतःच आपल्या प्रयत्नाने सरकण्याची आवश्यकता असेल कारण तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता असेल की हीच धूळ तुमच्या प्रगतीला बाधित करत आहे म्हणून ही वेळ त्यातून बाहेर दिघून काही उत्तम करण्याची आहे नोकरीपेक्षा जातकांना या सप्ताहात नोकरीपेक्षा जातकांना या सप्ताहात पैशाची सर्वात अधिक आवश्यकता असेल परंतु पूर्वीच्या दिवसात तुमच्याद्वारे केलेले काही खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल यामुळे तुम्हाला विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो काही लोकांसाठी कुटुंबात कोणी नवीन पाहुणा येण्याचा आनंद आणि उल्हास असेल त्यामुळे घरात नवनवीन पक्वांना बनतील आणि सोबतच तुम्हाला बऱ्याच वेळेनंतर पूर्ण कुटुंबांसोबत बसून आणि वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल आपण उत्साह होऊ शकता आणि कार्यक्षेत्रांमध्ये कामाची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारू शकता आपल्या वरिष्ठांना वचन द्या की तुम्हाला नंतर मानसिक तणाचा सामना करावा लागेल आपल्या प्रतिमेवर याचा परिणाम होण्याशिवाय आपण इतरांसमवेत लज्जास्पद होण्याची शक्यता आहे या राशीतील विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह हा विशेष रूपात अनुकूल असेल कारण ही वेळ तुमची बऱ्याच प्रमाणात साथ देईल परंतु यावेळी तुम्हाला आपल्या स्वतःचा आळस त्यागून आणि वेळ मिळाल्यास शारीरिक गोष्टींमध्ये भाग घेऊन स्वतःचा ताजे ठेव स्वतःला ताजे ठेवण्याची आवश्यकता असेल म्हणून आळस त्याग करा तेव्हाच तुम्हाला यश प्राप्त होईल उपाय सोमवारी वृद्ध महिलांना दही भात दान करा पुढील राशी सिंह सिंह ही पाचवी रास या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकारप्रियता मोकळ्या मनाचा उदार असे गुणधर्म सिंह राशीच्या लोकांमध्ये दिसतात या सप्ताहात तुम्हाला आपल्या शरीराला आराम देण्याची आवश्यकता असेल कारण तुम्ही आत्ताच्या दिवसात बऱ्याच मानसिक दबावातून गेलेले आहे अशात आता आराम करणे तुमच्या मानसिक जीवनासाठी योग्य सिद्ध होऊ येऊन म्हणून नवीन गोष्टी आणि मनोरंजनासाठी विश्राम करा या आठवड्यात अडकलेल्या आर्थिक बाबींमध्ये वाढ होऊ शकते तसेच यावेळी अनेक प्रकारचे खर्च आपल्या मनामध्ये असतील ज्यामुळे आपल्याला नको असतानाही अस्वस्थता येऊ शकते या कारणास्तव आपण स्वतःला बऱ्याच प्रकारचे निर्णय घेण्यास सक्षम असल्याचे आढळेल अक्षम असल्याचे आढळेल अशा प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत ठेवा आणि खर्चावर खर्चावर नियंत्रण ठेवा तुम्ही नेहमी आपल्या क्षमतेपेक्षा अधिक वचन दुसऱ्यांना देतात त्यामुळे तुम्ही स्वतःहून समस्या ओढवून घेतात परंतु या सप्ताहात तुम्हाला असे करणे टाळले पाहिजे तुम्ही आपली प्रामाणिकता हरवाल म्हणून त्याच कार्याचे वजन वचन करा याला पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे या सप्ताहात तुम्ही कार्यस्थळी आपल्या वरिष्ठ वरिष्ठांसोबत आपल्या पूर्वीच्या प्रत्येक विवादाला संपवून त्यांच्यासोबत आपले, वरिष्थ, आपले संबंध उत्तम करण्यात यशस्वी राहाल यामुळे तुमच्या प्रतिमेला लाभ मिळेल सोबतच तुम्ही असे करून भविष्यात ही वेतन वृद्धीची शक्यता वाढवण्यात यशस्वी राहात या आठवड्यात जास्त अभ्यास केल्याने तुमची मानसिक ताण वाढू शकतो हे विद्यार्थ्यांकरिता आहे आणि बेचनीचे मुख्य कारण बनू शकते अशा परिस्थितीत वेळोवेळी इतर खेळासारख्या क्रियाकलापांचा अवलंब करून तुम्ही स्वतःला बऱ्याच मानसिक आजारापासून वाचवू शकता उपाय तुम्ही नियमित आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करावा पुढील राशी कन्या कन्या ही सहावी रास या राशीत व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते या सप्ताहात तुमची मानसिक स्थिती बरीच उत्तम असेल कारण तुम्ही या काळात प्रत्येक प्रकारच्या तणावापासून स्वतःला दूर ठेवाल तथापि तुम्हाला वातावरण परिवर्तनाने लहान मोठे आजार लागू शकतात याच्या व्यतिरिक्त काही मोठा आजार यावेळी तुम्हाला होण्याची शक्यता नाही या सप्ताहात तुम्हाला उत्तम नफा होण्याचे योग बनत आहेत या कारणाने तुम्ही आपल्या नफ्याचा मोठा हिस्सा संचय करण्यात यशस्वी राहाल तुम्ही या व्यतिरिक्त धनला कुठल्याही रियल इस्टेटच्या प्रोजेक्टमध्ये किंवा जमीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून आपले वैश्य सुरक्षित करू शकतात तुमच्या आईचे आरोग्य या सप्ताहात खूप चांगले राहील यामुळे तुम्ही बऱ्याच चिंतेपासून मुक्त व्हाल यासोबतच या सप्ताहात या तुमच्या वडिलांनाही कार्यक्षेत्रात उन्नती करण्याची संधी मिळेल अशात घर कुटुंबात या सकारात्मक स्थितीचा उत्तम प्रभाव घरातील वातावरणात आनंद ठेव आणण्यात मदत करेल या सप्तात कार्यक्षेत्रात कामकाजाच्या गोष्टी सोडवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून आपली हुशारी आणि प्रभावाचा वापर करण्याची सर्वात अधिक आवश्यकता राहणार आहे म्हणून दुसऱ्याच्या समोर हास्य पात्र न बनून स्वतःच्या क्षमतांना दुसऱ्यांसमोर प्रदर्शित करा आणि प्राप्ती करा या आठवड्यात विद्यार्थ्यांना पूर्णपणे विश्रांती घ्यायची इच्छा होईल परंतु आपल्या घर परिवारचे अचानक आगमन झाल्याने आपली योजना बिघडू शकते म्हणून सुरुवातीपासूनच या शक्यतेसाठी स्वतःला तयार करा आणि अस्वस्थ होऊ नका अन्यथा आपला संपूर्ण आठवडा चांगला जाणार नाही उपाय तुम्ही मंगळवारी केतूग्रहासाठी यज्ञ हवन करा पुढील राशी तुळा तुळ तुड़ ही सातवी रास या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षण वाणी असे गुणधर्म तुळ राशीच्या लोकांमध्ये आढळतात हा सप्ताह आरोग्याच्या बाबतीत खूप चांगला सांगितला जाऊ शकतो या काळात आरोग्याच्या प्रती तुमचे सातत्य तुमच्या बऱ्याच आजारांपासून आराम देण्यात सिद्ध होईल अशा योग व्यायामात कमी आणू नका आणि जितके शक्य असेल हिरव्या पालेभाज्या खा जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करताना दिसत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील यामुळे तुम्हाला उत्तम स्तरावर नफा मिळेल या सप्ताहात तुमच्याजवळ अशा काही विपरीत परिस्थिती उत्पन्न होतील जेव्हा तुमचे कुटुंब आणि तुमचे मित्र एक स्तंभ प्रमाणे तुमच्या सोबत उभे राहताना दिसतील कारण ही वेळ तुम्हाला आवश्यक वेळ मित्र आणि कुटुंबाचे सहयोग देण्याचे कार्य करेल व्यापाराने जोडलेले ते जातक जे भागीदारीमध्ये व्यापार करतात त्यांच्यासाठी हा सप्ताहात बराच चांगला नफा प्राप्त होऊ शकतो कारण यावेळी तुमचा व्यवसायाचा विस्तार आणि प्रसारासाठी तांत्रिक आणि सामाजिक नेटवर्किंग तुमची मदत करू शकते या सप्ताहात तुमच्या राशीतील त्या विद्यार्थ्यांसाठी थोडे सावधान राहावे लागेल जे आय टी फेश फॅशन मेडिकल लॉ आणि इंटेरियर डिझायनिंग क्षेत्रात शिक्षण घेत आहेत कारण या काळात तुमचे मन भ्रमित होऊ शकते यामुळे तुम्हाला आपल्या विषयांना समजण्यात कठीण समस्या येण्याची शक्यता राहील उपाय तुम्ही नियमित चोवीस वेळा ओम श्री लक्ष्मी भयो नमहाचा जप करा ओम श्री लक्ष्मी भयो नमहाचा जप करा पुढील राशी वृश्चिक वृश्चिक ही आठवी रास या राशीत कायदा जाणकार गणक प्रेमी असे प्रेमी। गुणधर्म वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये आढळतात आरोग्याच्या दृष्टीने या काळात तुम्ही प्राणायाम करून आपल्या बऱ्याच समस्या दूर करू शकतात अशात आपली ऊर्जा या सप्ताहात बऱ्याच कामांवर ऐवजी फक्त त्याच कामात लावायचे गरजेचे आहे या सप्ताहात तुम्हाला भूमी रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक परियोजनांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे कारण यावेळी या योजनांमध्ये या गुंतवणुकीसाठी उत्तम सहयोग बनत आहे अशा त्या संधींना आपल्या हातातून न जाता त्यांचा उत्तम लाभ घ्या घर कुटुंबात या सप्ताहात तुम्हाला या गोष्टीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे की तुमचा कोणी जवळचा किंवा घरातील व्यक्ती तुमच्या काही गोष्टींमुळे दुखाला नाही गेला पाहिजे अशात तुमच्यासाठी हे चांगले असेल की आपल्या कामाने काही वेळेत कुटुंबांसाठी वेळ काढून त्यांचा गरजा समजण्याचा प्रयत्न करा स्वा सता या राशीतील स्वनियोजित व्यवसाय या सतत अधिक यश मिळवतील यामुळे त्यांना समाजासोबत घर कुटुंबातही योग्य मान सन्मान मिळू शकेल आणि यामुळे त्यांना स्वतःला उत्तम प्रदर्शनासाठी प्रोत्साहित करण्याची मदतही मिळेल ही वेळ उच्च शिक्षणासाठी बरीच चांगली राहू शकते आणि या काळात तुम्हाला उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम यश मिळू शकते कारण बऱ्याच शुभग्रहांच्या स्थान परिवर्तन व तुमच्या राशीवर त्यांची अनुकूल दृष्टी असल्या कारणाने तुमच्या संगीतामध्ये देखील सुधार करता येईल दिसेल तुम्हाला आपल्या मित्र कुटुंबाचे सहयोग देण्याचे कार्य करेल तुम्ही नियमित सौंदर्य लहरींचा पाठ करा पुढील राशी धनु ही नववी रास या राशीत गुणग्राही प्रवृत्ती अध्ययनप्रियता सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क प्राप्तीसाठी तत्पर आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायीपणा उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते या सप्ताहात तुम्ही अत्यात्मिक भावनात्मक दिसाल यावर तुम्हाला आपल्या भावनांवर काबू ठेवण्यास समस्या येऊ शकतात अशात तुमचा हा दृष्टिकोन लोकांना भ्रमित करेल आणि म्हणूनच तुमच्यात राग अधिक निर्माण होऊ शकतो तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की आपल्या भावनांना दुसऱ्यांसमोर प्रदर्शित करू नका तुमच्या राशीतील जातकांसाठी आर्थिक दृष्टिकोनाने हा सप्ताह उत्तम परिणाम घेऊन येणारा सिद्ध होऊ शकेल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला समाजात आपली स्थिती मजबूत करण्यात आणि धन वाढवण्यासाठी या बऱ्याच उत्तम संधी प्रदान दिसत आहे कुटुंबातील सदस्यांचे तुमच्या जीवनात विशेष असेल त्यामुळे तुम्ही त्यांच्या जीवनातील बऱ्याच महत्वाच्या निर्णयात त्यांचा सल्ला घेताना दिसाल सोबतच तुमच्यापैकी काही जातक दागिने किंवा घरगुती सामान खरेदीही करू शकतात या सप्ताहात तुम्हाला सर्वात अधिक आपल्या भावनांवर काबू ठेवण्याचा सल्ला दिला जातो कारण शक्यता आहे की या सप्ताहात तुमच्या मध्ये विकसिता वाढेल त्यामुळे तुम्ही आपल्या करिअरच्या प्रति काहीशे निष्काळजी दिसाल तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षक आणि अभिभाविकांचे सहयोग मिळू शकेल अशा तुम्हाला हा सल्ला दिला जातो की आपल्या प्रत्येक संकोचला दूर करून आपल्या शिक्षकांची मदत घेत राहा उपाय नियमित एकवीस वेळा ओम गुरुवे नमहाचा जप करा ओम गुरुवे नमहा चा जप एकवीस वेळा करा पुढची राशी मकर मकर ही दहावी रास या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रम असे गोंडर्म या राशीत दिसतात मकर राशी शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्यांच्या विरुद्ध चिन्ह कर्क आहे मागे सप्ताहात अपचन गुडघेदुखी डोकेदुखी सारख्या समस्यांना घेऊन जे जातं आतापर्यंत सहन करत होते ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्व समजून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील सोबतचे ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात या सप्ताहात तुमच्या आर्थिक जीवनाची स्थिती चांगली सांगितली जाऊ शकत नाही या पूर्ण सप्ताह तुम्हाला धन संबंधित काही समस्यांचा सा सामना करावा लागेल सोबतच तुम्ही या काळात बचत करण्यात ही असमर्थ असाल यामुळे मानसिक तणाव वाढेल या सप्तात तुम्ही कुटुंबाच्या लोकांच्या प्रती आपल्यासाठी चांगला व्यवहार ठेवण्याची इच्छा ठेवता तर तुम्हाला ही त्यांच्यासोबत तसाच व्यवहार करावा लागेल कारण शक्यता आहे की या काळात तुमचा व्यावहारिक मेळ कुटुंबाच्या सदस्यांसोबत वाईट असेल परंतु त्याच्या बदल्यात तुम्ही प्रत्येक वेळी ते तुमच्याशी उत्तम व्यवहार करण्याची इच्छा ठेवाल पूर्वीच्या वेळात कार्यक्षेत्र ज्या गोष्टींना तुम्ही आपल्या पक्षात करण्यासाठी अतिरिक्त मेहनत करत होते त्या सप्ताह तुमच्या मोठ्या प्रयत्नानंतर तुमच्या पक्षात प्रतीत होतील सांगायचे तात्पर्य हे आहे की यावेळी तुम्ही मेहनत सामान्यापेक्षा थोडी कमीही कराल तेव्हाच तुम्हाला उत्तम आणि शुभ फळ प्राप्ती होऊ शकेल या सप्ताहात तुम्ही शिक्षणाच्या संदर्भात विदेशी यात्रेवरही जाऊ शकतात मध्ये हा सप्ताह तुम्हाला अधिक मेहनत करण्यासाठी प्रेरित करत आहे म्हणून मेहनत करा आणि पुढे जाऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे नाव रोशन करा उपाय तुम्ही शनिवारी विकलांग लोकांना अन्नदान करा पुढील राशी कुंभ कुंभ ही अकरावी रास या राशीत योगी तपस्वी सत्यकोजी संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय असे गुणधर्म कुंड कुंभ राशीतल्या लोकांमध्ये दिसतात तुमच्या चंद्रराशीच्या शनीच्या पहिल्या भावात विराजमान ने रक्तदाब मधुमेह आणि स्थूल पेशंटला या सप्ताहात आपली खास काळजी ठेवण्याची आणि योग्य वेळेनुसार औषध उपचार करण्याची आवश्यकता असेल सोबतच जर तुमच्या ही समानता आहे तर त्याला आबूत ठेवण्याचा प्रयत्नही तुम्हाला यावेळी केला पाहिजे कारण असे करण्याने तुम्ही आरोग्याने जोडलेले बरेच लाभदायक परिणाम प्राप्त करू शकाल या सप्ताहात तुम्हाला या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की जीवनात वाईट काळात आपल्याद्वारे संचय केलेले धनच आपल्या कामी येते म्हणून या सप्ताहाच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला धन बचतीला घेऊन योग्य रणनीती करून एक चांगली योजना बनवण्याची आवश्यकता असेल तथापि तुम्हाला हे काम करताना बऱ्याच समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो या सप्ताहात तुम्ही कुटुंबांसाठी नवीन घर खरेदी करू शकतात अथवा आपल्या जुन्या घराला सुंदर आणि व्यवस्थित करण्याचा निर्णयही घेऊ शकतात तुम्ही घरातील सजावटीवरही आपले काही धन खर्च कर कराल परंतु यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर काही फरक पडणार नाही तर तुम्ही कुटुंबातील सदस्यांना मान प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी यशस्वी व्हाल पेशावर लोकांसाठी हा सप्ताह चांगला राहील कारण या काळात बऱ्याच सगळ्यांच्या उपस्थितीच्या परिणामस्वरूप तुम्हाला महान अवलोकन आणि विश्लेषणात्मक कौशल्य प्राप्त करण्यात मदत मिळेल जे तुम्हाला करिअरच्या बाबतीत पुढे जाण्यात तुमची भरेपूर मदत करेल जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना या सप्ताहात आपली मेहनत आणि स्वतःवर हो विश्वास ठेवण्यात काही समस्यांना सामना करावा हो लागू शक लागेल खास करून या सप्ताहाचा मध्यभाग तुमच्या मनात शिक्षणाला घेऊन बरेच नकारात्मक विचार घेऊन येईल त्यामुळे तुम्ही कुठल्या विषयावर आपले लक्ष केंद्रित करण्यात अपयशी राहाल पुढील राशी मीन मीन असे गुणधर्म राशीतील लोकांमध्ये सापडतात या तुम्ही मसालेदार आणि तळलेल्या भोजनांची सवय तुम्हाला आरोग्य कष्ट देऊ शकते यामुळे तुम्हाला त्वरित डॉक्टरांकडे जावे लागू शकते या पूर्ण सप्ताहात तुम्हाला आपल्या जमा खर्चाचे संजय करून ते खर्च कळणे टाळले पाहिजे कारण शक्यता आहे की यावेळी तुम्हाला काही मोठा नफा होईल आणि त्या बाबतीत तुमच्या घरातील सदस्य भविष्यात तुमच्याशी बोलता बोलता आपला बँक बॅलन्स विचारू शकतात अशात जर त्यांना तेव्हा हे माहिती होते की तुम्ही नफ्याचा अधिक हिस्सा खर्च केलेला आहे तर या कारणाने तुम्हाला त्यांच्याकडून हे होऊ शकते सोबतच तुम्हाला त्यांच्यासमोर अपमानस्पद वाटेल या आठवड्यात आपल्या जवळचे काही लोक तुमच्या व्यक्तिक आयुष्यात अडचणी आणू शकतात या प्रकरणात विशेषतः घरी असताना आपण काय म्हणत आहात ते लक्षात ठेवा कारण या क्षणी अचानक नकळ काही बोलणे यामुळे आपण कठोर टीकेचे बळी पडू शकतात या सप्ताहात ऑफिसमध्ये तुम्हाला काही असे काम मिळू शकते जसे तुम्ही नेहमी करण्याची इच्छा ठेवत होते परंतु काही गर्दीत आणि जोशमध्ये येऊन तुम्ही होश विसरू नका आणि विना काही विना निष्काळजीपणामुळे या कार्याला वेळेच्या आधीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तेव्हाच तुम्ही आपली पद उन्नती सुनिश्चित करू शकाल या सप्ताहाशी आपल्या कौटुंबिक जीवनात चालत आलेल्या गोष्टींमुळे बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागेल या कारणाने ते आपले मन अभ्यासात केंद्रित करण्यात स्वतःला यशस्वी होतील तुम्ही वे नियमित वेळा ओम राहवे नमहाचा ओम नमहाचा जप करा उपाय शनिवारी गरीब लोकांना भोजन दान द्या एवढे बोलून माझा हा साप्ताहिक राशी गोष्टी इथेच संपतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती माझा रोजचा आजचे पंचा हा व्हिडिओ मी रोज टाकत असतो तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा त्यामध्ये मी रोजची दैनंदिन विशेष स्पेशल डे जो असतो तो सांगतो आणि तसेच मी त्यामध्ये काही उपाय सांगितलेले असतात त्या रेमेडीज सुद्धा तुम्हाला दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त अशा असतात तर त्याचा तुम्ही फायदा करावा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू